तर वायव्य मुंबई निवडणूक निकालासंदर्भात आयोग सक्रिय झालेला आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद बोलावली आहे. मोदी विरोधकांच्या आरोपांना या पत्रकार परिषदेमध्ये उत्तरं दिली जाणार आहे. वायव्य मुंबई निवडणुकीसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जात आहेत आणि या संदर्भात आता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद बोलावलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मोदी विरोधकांच्या आरोपांना उत्तरं दिली जाणार आहेत. वायव्य मुंबई मतदारसंघात रवींद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. मात्र यावेळेस अनेक नाट्यमय घडामोडी या मतदारसंघात घडल्या होत्या. अगोदर अमोल किर्तीकर हे आघाडीवरती होते, त्यानंतर पुन्हा रवींद्र वायकर, पुन्हा अमोल किर्तीकर आणि शेवटी रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाल्यानंतर या मतदारसंघात या निकालावरती अनेक आक्षेप हे घेतले गेले. मोदी विरोधकांनी अनेक आक्षेप नोंदवले. ईव्हीएम बाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि या संदर्भात आता निवडणूक आयोग या निकालासंदर्भात सक्रिय झालेला आहे आणि पत्रकार परिषद घेऊन मोदी विरोधकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही दिली जाणार आहेत. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे आणि मुंबईतल्या वायव्य मुंबई या मतदारसंघाबाबत जे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, ईव्हीएमबाबत जे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, या सर्व प्रश्नांसंदर्भात उत्तरं देण्यासाठी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोग सक्रिय झालेला आहे आणि पत्रकार परिषद घेत या सर्व प्रश्नांची उत्तरं ही दिली जाणार आहेत.